हरिओम श्रीराम अंबज्ञा. माझे नाव सायली उदय गायकवाड, उपासना केंद्र एलूर. मी आज अनुभव माझ्या आजीचा सांगणार आहे. आजीचे नाव सौ कलावती विश्वास पुनाळकर. माझ्या आजीला मागच्या वर्षीच आज वर्ष झाले, मागच्या वर्षीच कॅन्सर समजला. अचानकच आम्हाला समजलं की कॅन्सर आहे म्हणून. तिला आधी आम्ही दवाखान्यात गेलो तर दवाखान्यात उपचार घेतलेत. कोल्हापूर कॅन्सरमध्ये तिला आधी दाखवलं तर ते निदान आम्हाला पहिल्यांदा सापडलं की कॅन्सरचं आहे, ते पोटात गाठ आहे कॅन्सरची गाठ म्हणून. मग आम्ही आम्हाला जरासा असं एकदम धक्का बसला की कॅन्सरची गाठ आहे, आता ती कशी करायची. मग त्याच्यासाठी भरपूर खर्च वगैरे होत होता. मग आमच्याकडे एवढं इतके पैसे नव्हते तरी पण आम्ही उपचार चालूच ठेवणार होतो, कारण का जरा भीतीदायक होतं पोटात असल्यामुळं. त्यासाठी आम्ही उपचार चालूच ठेवलेत. त्यासाठी आम्हाला केमो करण्याचे सांगितलेत, 7-8 केमो. पण केमोची फीस जास्त होती त्यामुळं ते आपल्या संस्थेत पण बसलं नाही, तरी पण आम्ही प्रयत्न चालूच होते आमचे. मग परत बापूंची उपासना काय चालूच होती. रामरक्षा 3 वेळा रोज, रामरक्षा आणि हनुमान चालीसा रोज 3-3 वेळा आजीसाठी करायचं. मग मी चालूच ठेवलं. त्यासाठी मी माझ्या आजीसाठी मी रोज नेहमी रेग्युलरली करायला लागले. जसं जसं फरक पडायला, जसं जसं करत होते तसं तसं तिला फरक पडत होता. त्यातच कॅन्सरची गाठ होती हे आधी आम्हाला कळलंच होतं, पण त्यातच तिला कोरोनासुद्धा झाला. मग कोरोनासाठीसुद्धा आम्ही उपचार कोल्हापूरमध्येच कोरोनावरती उपचार घेतले. 15 दिवस तिथं पहिल्यांदा केलं. तसं जसं मी करत होते तसं तिला कमीच येत होतं, पण ती त्यासुद्धा त्यामधनं कोरोनामधून पण ती सक्सेस झाली. परत केमो चालूच होते कॅन्सरचे, कॅन्सरचे केमो चालूच होते. मग जसे जसे उपासना करत होते 7 केमो करायचे होते, तिथं आमचे 5 केमो बापूंच्यामुळे झाले. तर बापूंच्यामुळे आत्तापर्यंत सक्सेस आहे. जशी ती पहिलं होती तशी आता ती झालेली आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञा.